नमस्कार उदित मित्रांनो, जय हिंद. मी निखिल, आपला मिशन पोलीस भरती या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, ॲन्सर की आली आहे, परंतु वेगळ्याच विचित्र प्रकारची ॲन्सर की आलेली आहे. तर ती कशी चेक करायची ते तुम्हाला मी सांगतो आहे. बऱ्याच जणांना समजलं नाही आहे आणखीन देखील. तर जे ग्रुप 5 आहेत, ग्रुप बी आहेत, किंवा जे SRP आहेत, त्या सर्वांना अशीच ॲन्सर की आली आहे. तर ती ॲन्सर की कशी चेक करायची तर तुम्ही बघा, तुम्हाला सांगतो आहे. बघा, इथे मास्टर की दिली आहे. मास्टर की म्हणजे ते प्रश्नपत्रिका दिली आपल्या, बघा मास्टर की ती आहे. तर त्याचा कोड काय का असेल ना ते तुम्ही बघू नका. फक्त इथे बघा काय दिलं आपल्याला, सी कीज बघायचे आपल्याला, फक्त कीज बघायचे आहेत. कीजमध्ये सी जर उत्तर आहे, सी जे उत्तर आहे ते सेट ए मधल्या 75 उत्तर सी आहे, सेट बी मध्ये 73 उत्तर सी, 37 उत्तर सेट सी मध्ये 27 सी, सेट डीचं काय येतं सी. त्याचप्रमाणे बघा आपण पुढचं घेऊ, उदाहरण 7 घेऊ. आता 7 जे प्रश्न आहे हे, सॉरी सी ॲन्सर की आहे. सी पुन्हा एकदा सीच घेऊ. सेट एमध्ये त्याचं काय येतं 93 उत्तर काय येतं सी. सेट बी बघायचा, बीमध्ये काय येतं 55 उत्तर काय येतं सी. आणि सात सेट सीमध्ये 7 उत्तर काय येतं सी. आणि डीमध्ये 65 उत्तर काय येतं सी. त्याचप्रमाणे तुम्ही हे एकदा काय करायचं, तुम्ही पेपरवरती टीका करून घ्यायचे. 75 टीक मारायची, 3 टीक मारायची, हे 75 आहे, तीला त्याला काय करायचं सी, 3 डी, 28 बी, याप्रमाणे तुम्ही चेक करायचा. ही एक प्रकारची ॲन्सर की झाली. इथे मास्टर की दिलेली आहे. दुसरा प्रकार बघा, ही आहे दुसऱ्या प्रकारची ॲन्सर की. मित्रांनो इथे बघा, SRP ग्रुप 5 डाऊन, ग्रुप 5 डाऊनची ही ॲन्सर की आहे. ही ॲन्सर की कशी चेक करायची बघा, सेम आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे. तिथे फक्त मास्टर की दिल्या होता, इथे मास्टर की दिलेली नाही आहे. बघा सेम आहे, सी ऑप्शन नंबर 14, सॉरी प्रश्न क्रमांक 14, त्याचं उत्तर काय येतं सी. 53 उत्तर बीमध्ये, त्याचं उत्तर काय येतं सी. 95 काय येतं सी. 81 काय येतं सी. म्हणजे हे जे इथं जे की दिली आहे ती, जिथे पुढे नंबर दिला आहे, हे नंबर जे दिलेत आणि ते सेट दिलेत ते बघायचं व्यवस्थित. आणि तुम्ही काय करायचं, ह्याची ॲन्सर की चेक करायची. ज्यांना कोणाला SRPF गट क्रमांक 5 डाऊनला 90+ मार्क आहेत, त्यांनी मला कमेंट करून सांगा. त्यांना आपण फिजिकलच्या टिप्स वेळेवरती देऊ, त्यांचा वेगळा ग्रुप करू. जे 90+ आहेत किंवा 85+ आहेत त्यांच्यासुद्धा आपण वेगळा ग्रुप करूया. आणि तुमच्या पर्सनल ट्रेनिंगवरती जास्त लक्ष देऊया, म्हणजे फिजिकल ट्रेनिंगवरती. फिजिकल ट्रेनिंगमध्ये काही चुका असतील किंवा फिजिकल ट्रेनिंगमध्ये काही अडचण असतील तर नक्की ते देखील तुम्ही कमेंट करून सांगा. तुम्हाला मी निश्चित त्याच्याबद्दलसुद्धा मार्गदर्शन करेल. व्हिडिओ आवडल्यात नक्की लाईक करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.